आहे त्याचं प्रमुख दोन भागांमध्ये विभागणी केलेली असते. आता या ठिकाणी या तक्त्यामध्ये आपल्याला दिसतं आहे की किंगडम प्लांटी जे आहे त्याचे दोन भागात विभागणी केलेली आहे. एक आहे क्रिप्टोगॅम्स, दुसरं आहे फॅनेरोगॅम्स. मग आता बघा बाळांनो, क्रिप्टोगॅम्स जे आहे तर त्यांचं पुन्हा तीन प्रकार पडतात. पहिला आहे थॅलोफायटा, दुसरा आहे ब्रायोफायटा, तिसरा आहे टेरिडोफायटा. बरोबर. आता हे सर्व क्रिप्टोगॅम्स म्हणजे कोणते? दे आर इन क्रिप्टोगॅम्स फ्रूट सीड्स फ्लावर्स आर ॲबसेंट. क्रिप्टोगॅम्समध्ये फ्रूट्स नसतात, फ्लावर्स नसतात, सीड्स नसतात. जी वनस्पती आहेत त्यांना फ्रूट्स फ्लावर्स आणि सीड्स नसतात. त्यांचं तीन भागांमध्ये वर्गीकरण केलेलं आहे, थॅलोफायटा, ब्रायोफायटा आणि टेरिडोफायटा. बरोबर. त्यानंतर आहे बघा किंगडम प्लांटीचा दुसरा ग्रुप म्हणजे फॅनेरोगॅम्स. आता फॅनेरोगॅम्समध्ये काय आहे? प्रेझेन्स ऑफ फ्लावर फ्रूट सीड्स. सर्व जे काही वनस्पती असतील तर त्यांना फ्लावर्स असतील, सीड्स असतील आणि फ्रूट्सही असतील. बरोबर. त्यांचे दोन भागांमध्ये विभागणी केलेली आहे, जिम्नोस्पर्म्स आणि एंजियोस्पर्म्स. मग आता जिम्नोस्पर्म्स म्हणजे काय? जिम्नोस्पर्म्स म्हणजे नेकेड सीड्स, की ज्यांना ज्यांच्या सीड्सना नैसर्गिक कवरिंग नाही. बरोबर. आणि एंजियोस्पर्म्स, एंजियोस्पर्म्स म्हणजे कोणते? की अशा वनस्पती की ज्यांच्या जे काही सीड्स आहेत त्यांना नैसर्गिक आवरण आहे. बरोबर. मग आता हे जे एंजियोस्पर्म्स आहेत त्यांचं पुन्हा दोन भागांमध्ये विभागणी केलेली या तक्त्यामध्ये आपल्याला दिसते आहे, डायकॉटिलेडॉन्स आणि